नमस्कार। मी वैशाली। मी आज बनवते मटन रस्सा। तर आपण साहित्य बघून घेऊ। मटन मी अर्धा किलो मटन घेतले। तर आपण भाजीला लागणारं साहित्य बघून घेऊ। एक कांदा, मोठा कांदा आहे, उभा कापून घेतलाय मी। अर्धा वाटी खोबरं घेतलंय सुकं। 2 चमचे तीळ घेतलेत मी। हळद, आले आणि लसूण, कोथिंबीर, आपला घरगुती मसाला, मीठ, लाल तिखट, मटण मसाला, ते आता आपण मटण कुकरला लावणार आहोत। तर मी ह्या मटणाला स्वच्छ धुवून मीठ 1 चमचा लावून घेतलंय आणि हळद 1 चमचा लावून घेतली। शिजा घालताना खडे मसाला घालते मी। तेजपान 2, 4 लवंगा, 1 इंच दालचिनी, 4 मिरी आणि 1 कांदा आडवा कापून घेतलाय मी तो। चालू करून घेऊ आपण। भांडं तापून घेऊ। कुकर आपला तापलेला आहे। तेल घालून घेऊ आपण। 1 चमचा तेल घातले मी मोठा। खडे मसाले घालू आपण। खडे मसाले आपले छान परतले। कांदा घालून घेऊ। कांदा आपण छान परतून घेऊ। कांदा छान परतून झालेला आपला। मटण घालून घेऊ आपण। मटण परतताना गॅस मोठाच ठेवायचा आहे। झाकण ठेवू आपण ह्याच्यावर। वाफ आले मटणाला। पाणी घालून घेऊ आपण। पाणी गरम करून घेतले मी। झाकण लावून घेते मी। 5 शिट्ट्या काढून घेते। आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। मी 5 शिट्ट्या घेतल्यात। आपण कुकर बाजूला ठेवून मसाले तयार करून घेऊ। मी मोठं भांडं घेतलं आहे, ह्यातच मसाले भाजून घेणार आहे आणि ह्यातच भाजी करणार आहे मी। तीळ घालून घेऊ आपण। तीळ मी 2 चमचे घेतले। तीळ आपले भाजून झालेत। तीळ भाजताना तेल घालत नाही आहे मी। 1 चमचा मी तेल घातले, बारका 1 चमचा। अर्धा वाटी खोबरे घेतले। खोबरं भाजून घेतले मी। काढून घेऊ। कांदा भाजून घेऊ। 1 मोठा कांदा घेतला मी। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचे। कांदा भाजून घेतलाय। काढून घेते मी। गॅस बंद केलाय। खोबरं, तीळ मी भाजून घेतले। ते आता एकत्र वाटून घेऊ। आलं, लसूण आणि कोथिंबीर, हे खोबरं, 1 कांदा आणि तीळ हे एकत्र वाटून घेतलेलं आहे। भांडं तापवलंय मी। तेल घालून घेऊ। तेल भरपूर घातले मी। वाटण घालून घेऊ आपण। आपलं मटण शिजून झालेलं आहे। मसाले आपले परतत आले। आलं, लसूण आणि कोथिंबीर घातलेले मी यात वाटणात।
मसाला परतून झाला आपला। मी मटणाला हळद लावली होती, थोडीशी हळद घालते। मटण मसाला 2 बारके चमचे मटण मसाला घातला आहे। लाल तिखट 1 चमचा, घरी बनवलेला आपला मसाला 2 चमचे घालते मी। खोबरं, कांदा, तीळ ह्याचं वाटण केलेलं आपण घालून घेऊ। आता ह्याला तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेऊ आपण। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, आपण आता ह्यात मटण घालून घेऊ। मटणाचं पाणी घालून घेऊ आपलं। आता भाजीला उकळे आलेले आहे, पाहू शकता तुम्ही छान तरी आली। गॅस बंद करून घेऊ आपण। आता आपण भाजी काढून घेऊ। पाहू शकता तुम्ही मी रस्सा काढून घेतलेला आहे, मटण रस्सा। त्याच्यावर कोथिंबीर घालून घेतली आणि भात भाकरी, छान असं आपलं ताट तयार आहे। आवडलं तर नक्की सांगा, माझ्या पद्धतीने बनवलेली आहे भाजी। अशा पद्धतीची भाजी तुम्ही करून बघा, नक्की सांगा मला कशी झाली ती। आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।